रस्त्याकडेला बांधकामासाठी टाकलेल्या वाळूवरती दुचाकी घसरून एका महिलेचा बसच्या धडकेमध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे महापालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे मिरज हायस्कूल रोडवर ही घटना घडली दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे हेमा विकास कुराडे वय बत्तीस राहणार कृष्णाघाट मिरज असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे मिरजेत एम एस सी आय टी संगणक प्रशिक्षणसाठी हेमा व रेणू या दोघी दुचाकी गाडीवरून आल्या होत्या क्लास संपल्यानंतर हेमा कुराडे व रेणू या दोघी दुचाकीवरून परत कृष्णा घाटकडे हायस्कूल रोडने जात होत्या माळी गल्ली येथे एका खाजगी बांधकामासाठी रस्त्याच्या कडेला वाळू टाकली आहे या वाळूवरून दुचाकी घसरली हेमा कुराडे दुचाकीच्या मागे बसल्या होत्या त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला कुरुंदवाडकडून मिरज मार्केटकडे त्यावेळी बस येत होती त्या बसच्या चाकाजवळील पत्रा हेमा कुराडे यांच्या डोक्याला कापला अतिरक्त झाल्याने हेमा कुराडे या जागीच ठार झाल्या यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती पोलीस ठाण्यास नागरिकांनी कळवले पण पोलीस ठाण्याच्या फोनमध्ये बिघाड झाल्याने पोलीस यंत्रणा उशिरा घटनास्थळावर आली आहे पो मिरज शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत या अतिक्रमणामुळे वाहतुकीच अडथळे निर्माण होत आहेत प्रसंगी अनेक अपघातही होत आहेत अतिक्रमणाचा आज आणखीन एक बळी गेला आहे गणेश आवडे एसबीएन मराठी मिरज